नमस्कार, आवाज येतोय सगळ्यांना? भाऊ, आकाश, समीरा, स्मिता, वेलकम. यस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सई. वेलकम टू दाने अकॅडमी. मी हनुमंत हांडे. आजच्या या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा पार्ट ऑलरेडी जो सुरू केलेला आहे, त्या सुरू केलेल्या भागावरती आपण चर्चा करणार आहोत. तो भाग म्हणजे कुठला? तर केंद्रशासित प्रदेशांचा भाग आहे. केंद्रशासित प्रदेश, त्यांचं प्रशासन याविषयीची माहिती आपण घेत आहोत. चला, जमेल तसं तुमच्याकडे जर काही सोर्सेस असतील तर शेअर करा, अन्यथा आपल्या लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करा. येस, अरविंद, संकेत, तुळशीराम, अक्षय, वेलकम. यूटीज, येस, केंद्रशासित प्रदेशाचा भाग आपण सुरू करतोय. आता वास्तविकरित्या आजच्या या भागामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात जे काही हिस्ट्री आहे, म्हणजे जे काही इतिहास आहे केंद्रशासित प्रदेशांचा, तर तो आपण पाहिला कालच आणि त्या अनुषंगाने माहिती घेतली. येस, गुड मॉर्निंग ऑल. तुमच्यासमोर माझ्याबद्दलची प्राथमिक माहिती आहे, ती माहिती तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर या विषयाच्या म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाच्या नोट्स ऑलरेडी टेलिग्रामवर मी शेअर केलेले आहेत. तर टेलिग्रामवर शेअर केले आहे, तिथून तुम्ही पाहून घेऊ शकता. हनुमंत हांडे सर्च केलं टेलिग्रामला तरीसुद्धा तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील. चॅनल जॉईन करा आणि सगळ्या नोट्स लवकरात लवकर मिळवत राहा. मी असा प्रयत्न करतो आता इथून पुढे, शमीरा, आपण की आपल्याला शक्य होत नाही लेक्चर झाल्यावर नोट्स शेअर करणं, तर मी विचार असा करतो आहे की नोट्स म्हणजे लेक्चरच्या आधीच नोट्स जर शेअर करता आल्या तर ते अधिक संयुक्तिक होईल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे निश्चितपणे प्रयत्न करूया आपण. आणि सगळे कसे आहात, एनर्जी पाहिजे आपल्याला, आपल्याला खूप पुढे जायचं आहे. लक्षात आलं का? सही, आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना क्लिअर करायच्या आहेत. आर्टिकल 238 काय आहे, आजचा टास्क तुमचा. आर्टिकल 238 काय होतं आणि आर्टिकल 238 भारतीय राज्यघटनेतून कधी काढलं आणि का काढलं, या सगळ्यांची, येस, या सगळ्यांची जी माहिती आहे ही आज तुम्ही काढणार आहे आणि मला सांगणारच आहे. सगळे रेडी आहेत का? सगळ्यांनी माहिती काढायची. काय टास्क आहे लिहून घ्या. बरोबर, अभ्यासाला लागायचं आता आपल्याला, अभ्यास करायचा आपण सगळ्यांनी. बरोबर, तर काय करायचे आजच्या भागामध्ये, तर आर्टिकल 238 जे आहे भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 238 जे होतं, 238 जे निरसित करण्यात आलेलं आहे. निरसित म्हणजे काय, तर काढून टाकण्यात आलेलं आहे. हे निरसन केलेलं आर्टिकल जे आहे ते आर्टिकल काय होतं, बरोबर, ते केव्हा काढलं आणि का काढलं, बरोबर, ह्या तीन गोष्टींची माहिती आपल्याला घ्यायची. येस, ओमकार कुठे गायब आहे? कोंडेश्वर वेलकम. चला, तर हे सगळ्या गोष्टी आहेत. कोण कोण असं आहे, कोणी असं आहे का की जे फक्त आजच आलेत लेक्चरला? कोणी जर असं आले असेल की जे फक्त आजच लेक्चरला आलेले आहेत, तर त्यांनी थोडंसं लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेची ही जी सिरीज आहे, या भारतीय राज्यघटनेच्या सिरीजच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटत आहोत आणि या सिरीजमध्ये आपण ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, या संकल्पना आर्टिकल 1 पासून सुरू केलेली आहे. म्हणजे आर्टिकल 1 पासून केलेली सुरुवात ही आर्टिकल आता 239 पर्यंत पोहोचली. ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला संपर्क साधा, ह्याच्यासाठी पर्याय आहे. चला, भारतीय राज्यघटनेची ही सिरीज, असं छान वाटते मला, असं वाटते की ही जी संकल्पना आहे, बरोबर, तर ही जरा छान वाटते, ही स्क्रीन पण चांगली वाटते. लवकरच मोठ्या स्क्रीनवरती सुद्धा येऊ, थोडीशी तब्येत तर ठीक नसल्यामुळे लहान स्क्रीनवरती चाललेलं आहे सध्या. बरोबर, तर आता काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे. भारतीय राज्यघटनेतील प्रत्येक कलम पाहायचं म्हणजे काय. पूर्वी तर आपण सुरुवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय वाटलं, येस,
पूर्वीचं पॉईंट आपण सुरू करताना विद्यार्थ्यांना काय वाटलं, सर कधी होणार एवढी मोठी राज्यघटना, अरे निम्मी राज्यघटना आपण संपून टाकली बरं, आर्टिकल 239 पर्यंत आपण येऊन थांबलो. अशा पद्धतीने आपण खूप पुढे पुढे आहे चाललो. आपल्यालाही वाटलं नव्हतं इतक्या लांबपर्यंत आपण येऊ म्हणून, पण आपण आलो बरोबर. तुम्ही एकच गोष्ट करायची असते नेहमी, तो म्हणजे विश्वास ठेवा बरोबर. विश्वासाला फार मोठी किंमत आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सगळेजण मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काही अडचणी असतील तुमच्या, किंवा काही तुम्हाला जर म्हणजे थोड्याशा थोड्याफार प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाल्या असतील, तर निश्चितपणे आपण त्यासाठी प्रयत्न करूया सॉल्व करण्यासाठी. काही आता विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना थोडेसे अभ्यासाविषयी अडचणी आहेत, पुस्तकांविषयी अडचणी आहेत, कधी कधी ते रिप्लाय मला करतात, कधी कधी मेसेज करतात, कधी कधी त्यांच्या मेसेजला रिप्लाय करता येतो, कधी कधी करता येत नाही, अशा अनेक छोट्या छोट्या संकल्पना आहेत. परंतु आपण करूया कालच्या भागामध्ये आपण आर्टिकल म्हणजे कलम 239 जी काही पार्श्वभूमी आहे ती कलम 239 पार्श्वभूमी आपण समजून घेतली. आजच्या भागामध्ये आपल्याला त्याच्या पुढचा कलम सॉरी ते कलम आणि त्या कलमाच्या अनुषंगाने माहिती हे सगळं घ्यायचं आहे. तर आपण 239 थेट वळूया. 239 सांगते केंद्र राज्य क्षेत्रांचे संघराज्य क्षेत्रांचे प्रशासन आहे. आता संघराज्य क्षेत्र म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. कालचं कोणाकोणाला आठवते, काल कोणकोण लेक्चरला नव्हतं असं आहे का? असेल तर त्यांनी फक्त कालचं लेक्चर जे आहे ते एकदा फक्त पाहून घ्या, बाकी काहीच नाही आहे. मग आता केंद्र राज्य संघराज्य प्रदेश जो आहे त्या संघराज्य प्रदेश म्हणजे काय? युनियन टेरिटरीज. खरंच या युनियन टेरिटरीजचं प्रशासन कसं काय चालतं बरं? अरे या ह्या युनियन टेरिटरीजचं प्रशासन चालतं कसं? ह्याला काहीतरी लॉजिक असेल ना प्रशासन चालण्यासाठी. तर संसदेने कायद्याने उपबंधित केले तेवढे सोडून राष्ट्रपती आपणास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत तो स्वतः विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह त्यांनी नियुक्त करावयाच्या प्रशासकामार्फत प्रत्येक संघराज्य क्षेत्राचे प्रशासन करील. भारतीय राज्यघटनेची भाषा जर म्हटलं तर ती भाषा खूप किचकट वाटते आपल्याला, अन्यथा म्हणजे किंबहुना ती भाषा थोडीशी किचकट आहेच असं आपण म्हणू शकतो. परंतु नक्की लॉजिक काय आहे याच्यामागं बरोबर? संसदेने कायद्याने उपबंधित केले तेवढे सोडून म्हणजे काय? संसद काही कायदा करेल बरोबर. आता तो कायदा कसा करेल, हे काय करेल, हे थोडंसं आपण डिस्क्लोज करून पाहूया म्हणजे काय केलं जाईल. आता संसद कायदा करेल म्हणजे काय करेल हे थोडंसं पाहून घेऊया आपण. आता युनियन टेरिटरीज काय आहे आपण पाहिल्या. युनियन टेरिटरीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेश नवीन विद्यार्थ्यांसाठी. युनियन टेरिटरीजसाठी संसद काही कायदा करेल बरोबर. संसद काही कायदा करेल. आता समजा युनियन टेरिटरीजचं प्रशासन एक्स वाय झेड ए बी सी यासारख्या घटकांच्या मार्फत चालते बरोबर. आता संसद कायदा संसदेने कायदा केला आणि संसदेने कायदा करून एक्स वाय झेड या भागासाठी युनियन टेरिटरीजचं प्रशासन कसं चालेल हे सगळ्यांना सांगितलं बरं. युनियन टेरिटरीजचं प्रशासन कसं चालेल हे सगळ्यांना सांगितलं म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाहीर केलं. मग आता ह्या बाबी वगळता बरोबर हे सोडून संसदेने केलेला कायदा सोडून ए बी सी या सगळ्या गोष्टींचं प्रशासन जे आहे बरोबर प्रशासन हे प्रशासन कोण चालवेल? तर हे प्रशासन चालवेल प्रेसिडेंट. दॅट्स इट. आलं का लक्षात? हे चालवेल प्रशासन. आता प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट कसं चालवेल? तर प्रेसिडेंट हे प्रशासन जे आहे हे प्रेसिडेंट हे प्रशासन प्रशासकामार्फत चालवेल प्रशासन. आता इथे एक गंमत लक्षात ठेवायची, जे विद्यार्थी पहिल्यापासून लेक्चरला आहेत त्यांना काय क्लिक झालं इथं? इथं एक गोष्ट आपल्याला क्लिक झाली की प्रेसिडेंट म्हणजेच आर्टिकल 74 आहे. प्रेसिडेंट म्हणजेच आर्टिकल 74 आहे. मग आता काय होते, संसद एखादा कायदा करते की बाबा केंद्रशासित प्रदेशाचं जे काही प्रशासन आहे ते एक्स वाय झेड या गोष्टींच्या माध्यमातून चालेल. मग ह्या गोष्टींच्या माध्यमातून चालेल म्हणजे त्या कायद्यानुसार चालेल, परंतु उरलेल्या गोष्टी बरोबर. आता उरलेल्या म्हणजे कुठल्या? समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्याचे सगळेच निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ घेतं. मग केंद्रशासित प्रदेशांचं काय? त्यासाठी संसदेने कायदा केलेला आहे, कायदा करून एक्स वाय झेड गोष्टी तयार केल्या.
आणि मग उरलेल्या गोष्टी ज्या आहे त्या उरलेल्या गोष्टी राष्ट्रपती प्रशासन पाहतो कोणाच्या मार्फत प्रशासकाच्या मार्फत राष्ट्रपती म्हणजे आर्टिकल 74 आहे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे लक्षात केंद्र सरकार आहे ही याच्या मागची भूमिका असलेली दिसून येते आपल्याला मग आता पुन्हा आपल्या या वाक्याकडे येण्याचा प्रयत्न करूया संसदेने कायद्यांनी उपबंधित केले तेवढे सोडून संसदेने जेवढा कायदा केलाय तेवढे सोडून राष्ट्रपती आपणास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत म्हणजेच राष्ट्रपती म्हणजे कोण तर केंद्रीय मंत्रिमंडळ आहे मग राष्ट्रपती आपणास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत तो स्वतः विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह आता इथे आणखी एक गंमत आहे बरं का मित्रांनी मैत्रिणींनो स्वतः विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह म्हणजे काय समजा केंद्रशासित प्रदेशाचा जो काही प्रशासक आहे त्या प्रशासकाला राष्ट्रपती म्हणेल तुला मी राज्यपाल म्हणेन तुला मी नायब राज्यपाल म्हणेल तुला मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणेल असं काही म्हणेल मग राष्ट्रपती स्वतः विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह त्याने नियुक्त करावयाच्या प्रशासकामार्फत प्रत्येक संघराज्याचं प्रशासन पाहिलं जाईल इतकी भारतीय राज्यघटना सोपी आणि सुंदर आहे बरं मग अशा पद्धतीने ही संकल्पना आता पुढे बघा राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या संघराज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकेल म्हणजे राष्ट्रपती काय करेल समजा महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल आहे त्या राज्याच्या राज्यपालाला दादरा नगर हवेली दीव दमन यांचासुद्धा प्रशासक म्हणून नियुक्त करेल राष्ट्रपती सांगेल बाबा तू ह्या दोघांचं या दोन्ही क्षेत्रांचं सुद्धा काम पहा म्हणजे अशा प्रकारची ही जी काही सगळी संकल्पना आहे ही सगळी संकल्पना आर्टिकल 239 मार्फत असलेली आपल्याला दिसून येते बरं मग आर्टिकल 239 स्पष्टीकरण भारतीय राज्यघटनेकडे जाऊया आता काय सांगते भारतीय राज्यघटनेतून काय राहिले का बघूया संसदेने कायद्याद्वारे अन्यथा उपबंधित केले असेल तेवढे सोडून एरवी राष्ट्रपती आपणास योग्य वाटेल अशा मर्यादेपर्यंत तो स्वतःच विनिर्दिष्ट करील अशा पदनामासह प्रत्येक प्रशासकामार्फत संघराज्य क्षेत्राचे प्रशासन करील भाग 6 भागामध्ये काही अंतर्भूत असले तरी राष्ट्रपती एखाद्या राज्याच्या राज्यपालास लगतच्या संघराज्य क्षेत्राचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकेल व राज्यपाल त्याप्रमाणे नियुक्त झाला असेल तो असा प्रशासक म्हणून आपल्या मंत्री परिषदेविना स्वतंत्रपणे आपली कार्य पार पाडेल एवढंच आहे म्हणजे जे आपण जे आत्ता स्पष्टीकरण पाहिलं तेच आत्ता मी वाचून दाखवलं थोडंशा अवघड भाषेत सगळ्यांना समजलं क्लिअर क्रिस्टल क्लिअर आर्टिकल 239 अंतर्गतली तरतूद काय आहे की कशाप्रकारे संघराज्य क्षेत्रांचं प्रशासन चालणार आहे पुढे वळूया पुढच्या संकल्पना ज्यावेळेस आपण पाहतो या पुढच्या संकल्पनांच्या माध्यमातून आपल्याला आणखी काही घटक मिळतात आता मला सांगा समजा राज्यपाल की सॉरी एखादा व्यक्ती कोणत्याही युनियन टेरिटरीजचं प्रशासन पाहतो आता ते प्रशासन पाहत असताना बरं का सगळ्यांनी नीट रिप्लाय करायचा ते प्रशासन मला पाहत असताना एकच गोष्ट सांगा की हे प्रशासन तो स्वतःच्या मनाप्रमाणे पाहू शकतो का रे रिप्लाय करा ते प्रशासन तो स्वतःच्या मनाप्रमाणे पाहू शकेल का त्याला वाटलं त्याप्रमाणे किंवा राष्ट्रपतींच्या संदर्भात किंवा कशा पद्धतीने काय असेल बरं याच्या मागची भूमिका जरा मला रिप्लाय करायचा प्रयत्न करा तो ते प्रशासन स्वतःच्या मनाप्रमाणे पाहिल का नाही पाहणार मग कोण पाहणार तर त्यालासुद्धा घटनात्मक मर्यादा आहेत घटनात्मक मर्यादा म्हणजे कुठल्या तर तो राष्ट्रपतीने नियुक्त केलेला आहे म्हणजेच केंद्र शासनाने नियुक्त केलेला आहे मग केंद्र शासनाने जर तो नियुक्त केला असेल तर तो केंद्र शासनाच्या अखत्यारीतच काम करतो हे या सगळ्या मागचं लॉजिक असलेलं आपल्याला दिसून येतं आर्टिकल 239 क पाहूया आता बरोबर आर्टिकल 239 क म्हणजेच संघराज्य क्षेत्राच्या प्रशासनाबाबतची पुढची तरतूद आहे काय सांगते 239 क विवक्षित संघराज्य क्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळाची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोहींची निर्मिती कधी कधी आपल्याला असं दिसतं बघा आता ही तरतूद जी आहे ही तरतूद पाहूया ज्या ज्यावेळी भारतीय राज्यघटनेमध्ये 239 क 21 अ 39 अ 43 क 48 क 51 क अशा प्रकारची जी सब आर्टिकल्स टाकलेली आहेत ते सब आर्टिकल्स बहुतांश वेळा किंबहुना सर्वच वेळा घटनादुरुस्ती करून टाकलेले माझं तर म्हणणं आहे की तुम्ही अशा वेळी सगळं वही पेन घेऊन बसलं तरी चालते कारण मला नाही वाटत की यूट्यूबला इतक्या म्हणजे खोलवर जाऊन शांतपणे सगळ्या विषय आपण याच्या आधी कधी पाहिला आहे बरोबर मग अशा पद्धतीने या संदर्भात पुढे आर्टिकल 239 क ए जे आहे ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये
चौदावी घटना दुरुस्तीने टाकलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे चौदावे घटना दुरुस्ती अधिनियम 1962 कलम 4 द्वारे ही तरतूद टाकण्यात आलेली दिसून येते. कधी कधी आपण पाहतो दिल्लीला विधानसभा आहे, पुदुच्चेरीला दिसते आपल्याला, मात्र इकडे कुठे दादरा नगर हवेलीला नाही आहे, दीव दमनला नाही आहे, जम्मू काश्मीरपैकी म्हणजे जम्मू काश्मीर लडाखपैकी जम्मू काश्मीरला आहे, लडाखला नाही आहे. असं कसं काय होतं? तर असं होतं 239 क नुसार. बरोबर, मग 239 क सांगते, विवक्षित संघराज्य क्षेत्रांसाठी स्थानिक विधानमंडळांची, विधानमंडळे म्हणजे काय तर आपल्या विधानसभा, विधानमंडळांची किंवा मंत्री परिषदेची, म्हणजे एकतर विधानमंडळ किंवा मंत्री परिषद किंवा दोघांचीही तरतूद करण्याविषयीच्या संकल्पना इथे स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे का बरं असं केलं आहे? तर काही, बरोबर, काही केंद्रशासित प्रदेश आकाराने मोठे आहेत, बरोबर का, परंतु या संदर्भात ते केंद्रशासित आहेत. मग आकाराने मोठे आहे तर तिथे लोकांच्या मर्जीने, लोकशाही आहे, लोकांच्या मर्जीने सरकार चाललं पाहिजे. मग याच गोष्टींच्या अनुषंगाने इथे आर्टिकल 239 क मध्ये अशा प्रकारे मंत्री परिषद आणि किंवा स्थानिक विधानमंडळांची किंवा दोनांची तरतूद करण्याविषयीची तरतूद आहे. मग पुदुच्चेरी करता आता बघा 239 क काय सांगते स्पष्ट करून, संसदेला, बरोबर, संसदेला पुदुच्चेरी करता विधानमंडळ म्हणून कार्य करण्याकरता एखादा निकाय म्हणजेच काय, आता इथे शांतपणे समजून घ्यायचं. 239 क मध्ये पहिली तरतूद आहे पुदुच्चेरीसाठी, बरोबर, पॉंडिचेरी हा शब्द नाही, भारत सरकारच्या लीगल, बरोबर, किंवा गॅझेटनुसार पॉंडिचेरी नव्हे तर पुदुच्चेरी, पुदुच्चेरीकरता विधानमंडळ म्हणून कार्य करण्याकरता एखादा निकाय. आता एखादा निकाय म्हणजे काय? तो मग निवडून आलेला असेल, अंशतः नामनिर्देशित असेल, अंशतः निवडून आलेला असेल, किंवा एखादी मंत्री परिषद किंवा दोन्हीही, बरोबर का, या संबंधी तरतूद करण्याचा अधिकार जो आहे तर तो तरतूद करण्याचा अधिकार संसदेला कायद्याद्वारे प्रदान करण्यात आलेला आहे. बरोबर का नाही? एक्झॅक्टली. मग अशा पद्धतीने ही संकल्पना बेसिक समजली. म्हणजे 239 ए पुदुच्चेरीसाठी आपल्याला कलम सांगते. तुम्ही म्हणणार सर एवढी बारीक कलम परीक्षेला विचारली जातात का? तर जे विद्यार्थी सुज्ञ आहे, मला माहिती आहे की आपल्या लेक्चरला बरेचसे विद्यार्थी थोडाफार अभ्यास, कारण बाय डिफॉल्ट लक्षात ठेवा मी काही इकडचं तिकडचं थातुरमातुर शिकवायला लागलो ना, फार फार तर 4-5 दिवस मी प्रसिद्ध होईल, नंतर नंतर विद्यार्थी म्हणणार नाही त्याचा काही फायदा नाही आहे, बरोबर. परंतु आपल्या लेक्चरला अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात, मागच्या वर्षीचे पेपर दिले, मग त्यांना काय कळतं आहे? तर त्यांना हे लक्षात येते की अरे नाही, 239 क याच्यावरती प्रश्न आयोगाने थेट विचारलेला आहे. हॅलो सर, मग आता काय? तर पुदुच्चेरीबाबत आपली ही तरतूद समजली की पुदुच्चेरीसाठी एखादं विधानमंडळ म्हणून कार्य करण्यासाठी. आता विधानमंडळ म्हणून कार्य म्हणजे काय? विधानमंडळ, विधान म्हणजे कायदा, मंडळ म्हणजे संस्था, कायदे निर्माण करणारी संस्था. मग पुदुच्चेरीसाठी एखादी कायदे मंडळ जे आहे ते तयार करण्याकरता एखादा निकाय, मग तो निकाय कसा असेल? एकतर तो निवडून आलेला असेल, मग ते विधानमंडळ निवडून आलेल्या सदस्यांनी बनेल, किंवा अंशतः नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांनी बनेल, किंवा अंशतः निवडून येणाऱ्या सदस्यांमिळून बनेल, मग किंवा एखादी मंत्री परिषद तयार करता येईल, किंवा दोन्हीही तयार करता येईल, हा करण्याचा अधिकार संसदेला आहे. मग आता पुढे काय प्रश्न निर्माण होतो? ही संसदेला हा अधिकार मिळाला, मग पुढे काय? मग पुढे अशी संकल्पना आहे, या बाबतीत कायद्यामध्ये विनिर्दिष्ट केली जाईल अशी त्यांची घटना शक्ती आणि कार्य आहे. म्हणजे या संदर्भात कायदा करण्यात येईल आणि त्या कायद्या अनुषंगाने जो निकाय तयार केलेला आहे त्या संघराज्य प्रदेशातील प्रशासन पाहण्यासाठी, तर त्या कायद्यानुसार त्याला अधिकार प्राप्त होतील. आता पुढची संकल्पना म्हणजे काय? तर पुढची संकल्पना अशी आहे की पुदुच्चेरी आणि दिल्ली, बरोबर का, या दोन युनियन टेरिटरीजमध्ये विधानसभा आणि मंत्रिमंडळ आहे. ही घटनेतली नव्हे तर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगते. पुदुच्चेरी आणि दिल्ली या दोनच, आता त्याच्यामध्ये कशाचं ॲडिशन होईल सांगा बरं? आता असा कोणता केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये ॲड होईल की ज्याला स्वतःची विधानसभा असेल किंवा मंत्रिमंडळ असेल? सांगा सांगा, मी लगेच पुढे जाणार नाही, मला बघू द्या. करंट अफेअर्सचा अभ्यास करते का कोण करते का नाही? करंट अफेअर्स जम्मू आणि काश्मीर नाही, सही, लडाख नाही,
लडाखसाठी नाही तरतूद केलेली तर जम्मू काश्मीरसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. मग लडाखसाठी ही तरतूद नाही, परंतु राष्ट्रपती व संसद यांचे संबंधित युनियन टेरिटरीजवरील नियंत्रण कायम आहे. आता जरी केंद्रशासित प्रदेशावर काय म्हटलं मी, जरी केंद्रशासित प्रदेशावर प्रदेशासाठी स्वतंत्र विधानमंडळाची तरतूद करण्यात आली, मंत्री परिषदेची तरतूद करण्यात आली, तरीसुद्धा राष्ट्रपती आणि संसद यांचं जे केंद्रशासित प्रदेशांवरचं जे काही नियंत्रण आहे ना, ते नियंत्रण कायमच राहणार. म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत आपल्या संघर्षातून मांडत असतात काय, की हे काही योग्य नाही आहे, हे काही योग्य नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे केंद्र सरकारचं नियंत्रण आमच्यासारख्या या केंद्रशासित प्रदेशावरती योग्य नाही आहे. म्हणजे जरीसुद्धा त्यांना स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेलं असलं तरी अंतिम नियंत्रण जे आहे ते केंद्र सरकारचं त्यांच्यावर तसंच राहतं. बरोबर. आता पुढची संकल्पना काय, 239 क क म्हणजे AA, याला 239 क क म्हणा किंवा AA म्हणा काही म्हणा, तर इथे आहे दिल्लीच्या संबंधात विशेष उपबंद. बरोबर. आता ही जी तरतूद आहे, बरं, ही जी तरतूद म्हणजे काय, दिल्लीसाठीची तरतूद. तर 1991 69 घटनादुरुस्ती कायद्या अन्वये 1 फेब्रुवारी 1992 पासून हे लागू झालेलं आहे, ही तरतूद लागू झाली. मग आता प्रश्न असा आहे, बरं, जे विद्यार्थी आता नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी या विषयाच्या नोट्स ऑलरेडी चॅनलवरती शेअर केले गेलेले आहेत. हनुमंत हांडे टेलिग्रामवर सर्च करा, तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील. आता ह्या 69 घटनादुरुस्ती कायद्याने दिल्लीला संघराज्य प्रदेशाचा विशेष दर्जा मिळाला. विशेष दर्जा म्हणजे काय, इतर संघराज्य क्षेत्रांपेक्षा दिल्ली थोडीशी वेगळी आहे. त्याचं नाव जे आहे दिल्लीचं ते बदलून दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश असं नाव ठेवण्यात आलं. बरोबर. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजेच काय, कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. मग दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश असं नाव त्याचं ठेवण्यात आलं. दिल्लीचा प्रशासक जो आहे म्हणजे केंद्र सरकारचा प्रतिनिधी जो दिल्लीचा आणि केंद्र सरकारच्या मधला दुवा म्हणून काम करेल त्याला नायब राज्यपाल किंवा उपराज्यपाल असं नाव जे आहे ते देण्यात आलं. बरं. मग यापूर्वी दिल्लीकरता महानगर परिषद आणि कार्यकारी परिषद काम करत होती. बरोबर आहे ना, तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. काय स्वाभाविक आहे की सर ठीक आहे, 1992 पासून 69 घटनादुरुस्ती अन्वये दिल्लीच्या संबंधात विशेष उपबंद केले, परंतु त्याच्यापूर्वी दिल्लीचा कारभार कोण पाहत होतं सांगतो. मग दिल्लीचा कारभार यापूर्वी महानगर परिषद किंवा कार्यकारी परिषद जी आहे ती पाहत होती. आणि मग एक जी 69 घटनादुरुस्ती करून दिल्लीला दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश अशा प्रकारचं नामाभिधान केलेलं आपला दिसून येतं. मग विधानसभा दिल्लीला आहे, तर दिल्लीच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या जी आहे ती 70 आहे. आणि हे 70 च्या 70 सदस्य जे आहेत ते दिल्लीमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीने भरले जातात. उदाहरणार्थ अरविंद केजरीवाल आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे का नाही गंमत. तर मित्रांनी मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही क्लास अटेंड करा त्या क्लासमधून तुम्हाला मूलभूत ज्ञान मिळतंय का, परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला ज्ञान मिळतंय का हे ओळखायला शिका. भरकटले जाल तर पास होण्याची वर्षे जी आहेत ती पुढे पुढे ढकलण्यात येतील. मग आपण ज्या क्लासला बसतोय त्या क्लासमध्ये इथं स्क्रीनवर काय चाललेलं आहे, आपल्याला इकडे काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे. आपले सगळे एज्युकेटर अतिशय उत्तम काम करतात, पण त्या उत्तमातील उत्तम कंटेंटमधून आपल्याला परीक्षेसाठी काय घ्यायचे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बरोबर. सगळ्यांचे अतिशय उत्कृष्ट लेक्चर असणार, परंतु मग तुम्हाला काय घ्यायचे, परीक्षेला काय रिलेव्हंट आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आता 239 क क चा पुढचा भाग, दिल्लीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका कोणामार्फत घेण्यात येतात, तर दिल्लीच्या निवडणुका भारताच्या निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतात. दिल्लीच्या निवडणुका वास्तविक सगळ्याच राज्यांच्या त्या संदर्भात घेण्यात येतात, दिल्लीच्या बाबतीत सुद्धा तरतूद करण्यात आली. मग आता कायदे जे आहे म्हणजे दिल्ली केंद्रशासित प्रदेशासाठी, हां दिल्ली एकच दिल्ली हे जे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, बरोबर, दिल्लीच्या संदर्भात कायदे कोण करते, म्हणजे दिल्लीला कायदे करण्याचा अधिकार आहे का, किंवा दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला कुठपर्यंत कायदा करण्याचा अधिकार आहे. तर सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन हे वगळता, म्हणजे एक लक्षात ठेवा नेहमी, दिल्लीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था निर्माण झाली, पोलिसांची काही चुकी झाली किंवा पोलिसांकडून काही काम झालं नाही
किंवा जमिनीच्या संदर्भात काही त्रुटी असतील तर यासाठी दिल्लीचं सरकार नव्हे तर केंद्र सरकार जबाबदार आहे. मग या तीन गोष्टी वगळता राज्य सूची आणि समवर्ती सूचीमधील सर्व कायदे जे आहेत ते सर्व कायदे करण्याचा अधिकार दिल्लीच्या विधानसभेला आहे. पण समजा जर संसदेने त्याच घटकांवरती समजलं राज्य सूचिका असेना बरोबर किंवा समवर्ती सूची असेना, मग या सूचींवरती जर दिल्ली गव्हर्नमेंटने कायदा केला आणि संसदेला वाटलं तो कायदा योग्य नाही आहे तर इतर राज्यांचं कसं आहे? इतर राज्यांच्या वेळी राज्यांचा कायदा श्रेष्ठ ठरतो. इथं तसं नाही, कारण राज्यांना तिकडे अधिकार आहेत इथे नाही केंद्रशासित प्रदेशांना. इथे संसदेचा कायदा श्रेष्ठ आहे. संसदेला वाटलं की एखादा कायदा दिल्लीसाठी नाही बाबा लागू करायचा तर संसद म्हणेल हा कायदा दिल्लीसाठी नाही. बरोबर. मग मंत्रिमंडळाची सदस्यांची संख्या जी आहे ही सदस्यांची संख्या 10% आहे. 10% म्हणजे काय? तर दिल्लीला दिल्लीला या संदर्भात किती किती सदस्य आहेत दिल्लीच्या विधानसभेमध्ये सांगा. आत्ताच पाहिलं आपण थोड्या वेळापूर्वी दिल्लीच्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत. सत्तर. मग 70 चे 10% किती झाले? 7. बरोबर का? म्हणजे 7 मंत्री असतील मुख्यमंत्री धरून, म्हणजे एक CM म्हणजे एक चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल आणि त्यांचे इतर 6 मंत्री असतील. आता बघा, राष्ट्रपती दिल्लीच्या CM ची म्हणजेच काय मुख्यमंत्रीची नेमणूक करतात. आलं का लक्षात? आता इतर राज्यांमध्ये काय होते? इतर राज्यांमध्ये राज्यपाल CM ची नेमणूक करतात. आर्टिकल 164 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इतर राज्यांमध्ये राज्यपाल CM ची नेमणूक करतात. दिल्लीमध्ये राष्ट्रपती CM ची नेमणूक करतात. राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार मंत्री पदावर राहतात, राज्यपालांच्या मंत्री मर्जीनुसार नाही. ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन नाही तर त्या विद्यार्थ्यांनी आधीचे व्हिडिओ पाहून घ्यावा. आधीचे व्हिडिओ कुठं पाहायचे तर टेलिग्रामवर तुम्हाला लिंक मिळेल आज. बरोबर. मग भारताच्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात, राष्ट्रपतींच्या संदर्भात, राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार मंत्री पदावरती. बरोबर का? म्हणजे थेट राष्ट्रपतींना जबाबदार, राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार. उपराज्यपाल काय? मग उपराज्यपाल मंत्री परिषदेचा मदत आणि सल्ला घेतात, कारण उपराज्यपाल जे काही प्रशासक तिथं प्रशासन पाहतो ते प्रशासन मंत्री परिषदेच्या मदतीने आणि सल्ल्याने चालतं. जर काही मदत मतभेद झाले आणि ते होतच राहतात, बरोबर, जर काही मतभेद झाले तर ते होत राहतात, मग मतभेद जे आहे ते निर्णयासाठी राष्ट्रपतींकडे जातात आणि त्यानुसार राष्ट्रपती जे निर्णय देतील त्यानुसार कार्य केलं जातं. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपती राष्ट्रपती असं जरी म्हटलं तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आर्टिकल 74 लागू होणारच आहे. आर्टिकल 74 नुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असणारच आहे, हे लक्षात ठेवायचं. हा लक्षात. म्हणजे ही सगळी संकल्पना आहे दिल्लीची तरतूद, ह्या सगळ्या तरतुदी. मग आपल्याला काय माहिती मिळते यानुसार? आपल्याला माहिती मिळते दिल्लीविषयी आणि इतर. मग आर्टिकल 239 काय पाहिलं आपण? केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन पाहिलं आपण कशाप्रकारे चालणार आहे. त्यानंतर 239 क ला काय पाहिलं? पुदुच्चेरीबाबत तरतूद पाहिली. आणि 239 क म्हणजेच काय? ए यासाठी दिल्लीची तरतूद पाहिली, दिल्लीसाठीची. आणि या सगळ्या तरतुदी आज घरी गेल्यावर रिवाईज करायच्या. बरोबर. किंवा तुम्ही घरीच असाल अर्थातच, आज घरी रिवाईज करायच्या. भारतीय राज्यघटनेचा ओरिजिनल ड्राफ्ट पाहायचा, त्याच्यानंतर त्याच्याविषयीच्या नोट्स बघायच्या. काय 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 राहतंय, कुठल्या कुठल्या अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. अभ्यास करायला शिका. बरोबर. लर्निंग शुड बी अ ॲक्टिव्ह प्रोसेस. म्हणजेच काय? अभ्यास ही ॲक्टिव्ह प्रोसेस पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण एनर्जी जी आहे ती एनर्जी लावायला शिकलं पाहिजे. अन्यथा काय होईल? अन्यथा आपला अटेन्शन स्पॅन कमी होतो, म्हणजे सगळं काही पुढून मिळेल या अपेक्षेने आपण अभ्यासात मागे राहतो. आणि त्याचवेळी खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये दिवसभर पुस्तकासोबत कष्ट करणारा व्यक्ती जो आहे किंवा मुलगा मुलगी जो आहे तो मग आपले 4 पाऊले पुढे निघून जातो. येस, ते झालं ना, ओंकार स्पष्ट केला आपण. मग अशा पद्धतीने ही सगळी संकल्पना आपण पाहिलेली आपल्याला दिसून येईल. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑलरेडी उज्ज्वला आपण क्लिअर केले, हे क्लिअर केले, तुम्ही उशीर आलेलं दिसतंय, हे क्लिअर केलेले 1991 ही जी घटना दुरुस्त झाली, 1917 जी 1 फेब्रुवारी 1992 लागू झाली आहे. बरोबर. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं आहे
ती तुम्ही अभ्यास करायला शिका आणि त्या अनुषंगाने पुढे जायला शिका. या भागामध्ये आपण इथेच थांबूया. काही अडचणी असतील तर टेलिग्राम माझं तुमच्यासाठी कायमच ओपन आहे. बरोबर, ज्या विद्यार्थ्यांनी मेसेज करून ठेवलेत परंतु ज्यांना रिप्लाय नाही आहे तर त्यांना यथावकाश लवकरच रिप्लाय करायचा मी नक्की प्रयत्न करतो आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. चला मग काही नाही, आता उज्ज्वला, अरविंद, स्मिता सगळ्यांनीच लक्ष द्या. आपलं काय करायचं आहे, आज काय काय पाहिलं आहे, आज काय काय पाहिले, काय काय नाही पाहिलं, काय काय राहिले, याचा पुन्हा अभ्यास करायचा. काही अडचणी असतील तर मला सांगायचा. आणि लेक्चरच्या सुरुवातीला जे सांगितलं, आर्टिकल 238 काय होतं, आर्टिकल 238 भारतीय राज्यघटनेमध्ये कसं टाकलं होतं, परंतु रद्द का करण्यात आलं आणि केव्हा रद्द करण्यात आलं, हे सगळं आपल्याला तुम्ही मला आजच्या आज नोट्स काढून पाठवणार आहात. आलं लक्षात? चला धन्यवाद. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया आणि मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू.